एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता हा अनधिकृत व्यवसायातून पैसा कमवतो, त्या पैशातून सत्ता येते आणि त्या सत्तेतून माज येतो, मस्ती येते, आणि तो नेता किंवा तो कार्यकर्ता, तो लोकप्रतिनिधी बेदरकार, बिंदास्त आणि बेधडक इतका वागतो की जणू काही त्याच्या समोर कायदा, नीतिमत्ता, संविधान, शिस्त याची सगळ्याचीच बेअब्रू होते. आणि ती बेअब्रू झाली आहे कल्याण किंवा उल्हासनगर या परिसरातल्या आमदाराकडून. त्याचं नाव आहे गणपत गायकवाड. लोक या गणपत गायकवाडांना गणपत शेठ म्हणून या परिसरामध्ये बोलतात. पण या शेठने आपण किती संस्काराच्या आणि कायद्याच्या दृष्टीने दरिद्री आहोत हेच जणू काही शुक्रवारी रात्री दाखवून दिलेलं आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे, गणपत शेठ असा का वागला हेच आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या मागचे वेगवेगळे पैलू आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तेच करणार आहोत. कल्याण पूर्वेला जे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, ते गणपत गायकवाड. गणपत गायकवाड हे आत्ता तिसऱ्यांदा आमदार आहेत. ते दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत आणि एकदा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले. कल्याण पूर्व या परिसराच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं तर हा मतदारसंघ 3 तालुक्यांमधला बनलेला आहे. म्हणजे त्यामध्ये उल्हासनगरचा काही भाग येतो आणि काही भाग अंबरनाथचाही येतो. अशा पद्धतीचा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत. केबल व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय आणि या केबल व्यवसायातून त्यांच्याकडे प्रचंड पैसे आले. याचं कारण असं आहे की ह्या केबल कनेक्शनच्या बाबतीत जी काही जिल्हाधिकाऱ्यांना यादी द्यायची असते ती कधीच नियमानुसार दिली जात नाही. अनधिकृत जोडण्या करून दाखवल्या जातात आणि त्यातून रगड पैसा जमवला जातो. त्यामुळेच आमदार झालेले गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री 2 लोकांवर गोळीबार केला. आणि हा गोळीबार का झाला तर त्याची किंवा हे सगळं प्रकरण काय आहे, तर ते प्रकरण आहे द्वारली नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये 32 गची अशोक जाधव कुटुंबाची एक जमीन आहे आणि या जमिनीच्या संदर्भातला ही जमीन किती आहे तर जवळपास 4 एकर आकाराची ही जमीन आहे. या जमिनीला सोन्याचा भाव आहे आणि ही जमीन खरं तर कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. पण गणपत गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी या जमिनीचा व्यवहार केला होता. खरं तर 32 गची जी जमीन आहे ती 32 गची जमीन ही वतनासाठी दिली जाते आणि त्यामुळे ती त्याच पद्धतीच्या किंवा त्याच प्रक्रियेतल्या नागरिकांच्या किंवा माणसांच्या नावावर होते. खरं तर ही जमीन खरेदीच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्या बेकायदेशीर जमिनीच्या वादातून झालेल्या या सगळ्या प्रकारानंतर द्वारली गावात बरेच दिवसापासून हे सगळं धुमसत होतं आणि त्यातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये जे काही लोक जखमी झालेले आहेत त्यापैकीचे महेश गायकवाड यांना 5 गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. आत्ता पोलिसांनी सकाळी गणपत गायकवाड यांना अटक केलेली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेले आहे. त्यांच्याबरोबर 2 लोक आहेत. इथे आता प्रश्न काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार झाला. आता बघा इथे काय झालं होतं, तर या 2 गटांमध्ये जी असलेली धुमस होती किंवा जी धुमस चक्री होती ती थांबवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं या दोन्ही गटांना. आणि दोन्ही गटांना तिथे बोलवण्यात आल्यानंतर गणपत गायकवाड यांच्या मुलाला धक्काबुक्की झाली असं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर ही धक्काबुक्की झालेली बघितल्यानंतर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलाय. हा गोळीबार कशातून केला, तर हा गोळीबार अत्यंत अत्याधुनिक पिस्तोलमधून करण्यात आलेला आहे, जे ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित पद्धतीने गोळीबार करू शकणारं पिस्तोल असतं त्यातून हा गोळीबार करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परवानगी
म्हणजे अशा पद्धतीचं शस्त्र वापरण्याची परवानगी फक्त 3 ते 4 लोकांना आहे. गणपत गायकवाड हे त्यापैकीचे एक आहेत. गणपत गायकवाड यांचे राजकीय गॉडफादर किंवा ते कोणाच्या पंखाखाली आहेत, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखाली आहेत. आणि आत्तापर्यंत गणपत गायकवाड यांना असं वाटत होतं की आपण जे करू त्यासाठी आपला गॉडफादर देवेंद्र फडणवीस असतील. पण आता त्याने आज जे काही केलेलं आहे किंवा काल रात्री त्यांनी जे काही केलेलं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडा, पण कोणीच त्यांची बाजू धरू शकणार नाही किंवा त्यांची बाजू घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती गणपत गायकवाड यांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. याचं कारण काय, ते जेव्हा आमदार आहेत त्यावेळेला अशा पद्धतीत शस्त्रास्त्र बाळगत गोळीबार करणं आणि तोही पोलीस ठाण्यामध्ये करणं, यामुळे गणपत गायकवाड तर आता अडचणीत आलेलेच आहेत. पण त्यांच्या बरोबर आधी सगळ्यात महत्वाचं अडचणीत कोण आलंय, तर ठाणे पोलीस आलेले आहेत. का, तर आता ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी एक डॅशिंग कार्यक्षम अधिकारी काम पाहत आहेत, आशुतोष डुंबरे असं त्यांचं नाव आहे. आणि आशुतोष डुंबरे यांनी नुकताच जो काही कार्यकाळ म्हणजे कार्यकाळ आपला सुरू केला आहे त्यानंतरची सगळ्यात मोठी किंवा धमाकेदार गोष्ट ती ही गणपत गायकवाडांनी घडवून आणलेली आहे. पण इथे आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे ते तुम्ही समजून घ्या. याच गणपत गायकवाड यांनी चिंचपाड्यामध्ये केबलच्या वॉरमधून फायरिंग केली होती आणि त्यानंतर 1999 साली त्यानंतर त्यांचं शस्त्र जे आहे ते काढून घेण्यात आलं होतं, कारण त्यामध्ये ते दोषी ठरले होते. आणि असं असताना त्यांना पुन्हा हे शस्त्र देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता याच्यातला आणखी एक भाग बघा काय आहे. याच्यामध्ये यांचं एक केबल चॅनेल आहे गणपत गायकवाड याचं, आणि या गणपत गायकवाडच्या जनशक्ती नावाच्या केबल चॅनेलचा एक संपादक आहे, त्यांचं नाव आहे संदीप सरवणकर. या संदीप सरवणकरने काही दिवसांपूर्वी म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली होती आणि ती मारहाण करत असताना ची क्लिप जी आहे ती व्हिडिओ तो जो आहे तो व्हायरल झाला होता. आणि त्यावेळेला मारहाण करताना गणपत गायकवाड सुद्धा तिथे समोर उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. व्हिडिओ मध्ये ते दिसत आहेत. काल सुद्धा झब्बा कुडता घातलेले गणपत गायकवाड हे आपलं वेपन काढून जेव्हा पोलीस निरीक्षकाच्या केबिन मध्येच फायरिंग करतायत, त्यामुळे कायदा सुव्यवस्था याचे पार धिंडवडे निघालेले आहेत. आणि त्यामुळे आता गणपत गायकवाड यांची आमदारकी तर जाईलच, पण त्याचबरोबर एक प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे ते म्हणजे कल्याण पूर्वेच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर. याचं कारण आहे या दोन्ही गटांमधून तिथे मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री होणार आहे, कारण गेल्या काही काळामध्ये गणपत गायकवाड यांना पैशापुढे दुसरं काहीही मोठं वाटत नव्हतं. त्यातून अनेकांबरोबर त्यांचे खटके उडत होते. जुने कार्यकर्ते गणपत गायकवाड यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे महेश गायकवाड हा आपला प्रतिस्पर्धी होऊ शकतो याचं डोक्यात छल्ल घेऊन गेले काही दिवस गणपत गायकवाड वावरत होते. आणि त्यांना या द्वारली गावामध्ये झालेल्या वादानंतर रोहित पाटील आणि महेश गायकवाड यांचा माग काढायचाच होता, पण ते नेमके भेटले पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस निरीक्षक असलेल्या अनिल जगताप यांच्या दालनात ते भेटल्यानंतर खरं तर पोलिसांनी त्यांना बोलवलं ही एक गोष्ट चांगली घडली, पण तेथे